नमस्कार, मी अतुल चव्हाण, मंडल न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. अमरावतीच्या अंबादेवीचे नवरात्र 3 ऑक्टोबर गुरुवारपासून सुरू झाले. या 9 दिवसाच्या काळात अंबादेवीच्या मंदिराला अमरावती आणि संपूर्ण भारतातून तसेच विदेशातूनही लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. अमरावतीच्या अंबादेवीला मनोभावे नवस बोलतात आणि पुन्हा नवस फेडायलाही येतात. मात्र अंबादेवीचे हे नवरात्र, देवीचे मंदिर, अंबादेवी, एकविरा देवी यांच्याविषयी अनेक कथा आख्यायिका प्रसिद्ध आहेत. अंबादेवीचा इतिहास, याचं पौराणिक महत्व अनन्यसाधारणच आहे. अमरावतीच्या अंबादेवीच्या मंदिराला 1000 वर्षांचा इतिहास आहे. या मंदिराबद्दलची सांगितली जाणारी सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे माता रुक्मिणीच्या हरणाची कथा. भगवान श्रीकृष्ण यांनी माता रुक्मिणीचं हरण ज्या मंदिरातून केलं ते मंदिर म्हणजे हेच अमरावतीचं अंबादेवी मंदिर. भागवत दशम स्कंध अध्याय 53 मध्ये माता रुक्मिणीने श्रीकृष्णाला पाठवलेल्या पत्राचा उल्लेख आहे. विदर्भ देशाचे राजा भीष्मक यांची कन्या माता रुक्मिणी, त्यांचं लग्न त्यांचा भाऊ रुक्मी यांनी चेदी देशाचा राजा शिशुपाल यांच्याशी करण्याचं ठरवलं. मात्र माता रुक्मिणीनं भगवान श्रीकृष्णाला आधीपासूनच आपलं वर मांडलं होतं आणि त्यांनी त्यांना भगवान श्रीकृष्णाला एक पत्र दिलं, ज्या पत्रात त्यांनी अमरावतीच्या अंबादेवीच्या मंदिरात येऊन पळवून नेण्यासंदर्भात उल्लेख केला होता. या कथेला बघता अंबादेवीचं हे मंदिर महाभारत काळापासून अस्तित्वात असल्याचं लक्षात येतं. विदर्भाचं कुलदैवत असलेलं हे मंदिर आहे. या मंदिरामध्ये भजन पूजन कीर्तन आणि उत्सव सोहळे आणि पारंपरिक उत्सव साजरे केले जातात. अगदी मंदिराच्या आपण इतिहासाकडे गेलो तर महाभारता कालापासून श्री अंबादेवी संस्थानचं एक महत्व अनेक धर्मग्रंथांमध्ये आहे. इथून कौंडिण्यपूर नावाची नगरी 42 किलोमीटर अंतर, त्या काळ तत्कालीन परिस्थितीमध्ये तिला कौंडिण्यपूर असं म्हणायचं. त्या कौंडिण्यपूरचे राजा होते भीष्मक, भीष्मकाची कन्या होती रुक्मिणी. रुक्मिणीचा विवाह तिचा भाऊ रुक्मी यांनी शिशुपालासोबत केला, ठरवला, आणि रुक्मिणीला हे मान्य नव्हतं. म्हणून तत्कालीन परिस्थितीमध्ये रुक्मिणीनी द्वारकेला गोपाळकृष्णाला पत्र पाठवलं असं एक आख्यायिका आहे. आणि त्या पत्राच्या अनुषंगाने गोपाळकृष्ण अमरावतीला येऊन थांबलेत. एक रात्र त्यांनी मुक्काम केला. रुक्मिणीचा विवाह ठरल्यानंतर तत्कालीन परंपरेनुसार हळद लागल्यानंतर अंबादेवी हे कुलदैवत म्हणून कुलदैवतेच्या दर्शनासाठी आणण्यात आलं. कुलदैवतेचं दर्शन घेतलं आणि ठरल्याप्रमाणे गोपाळकृष्ण आलेत रथाला आणि इथं गांधर्व विवाह झाला अशी आख्यायिका आहे. आणि मग गांधर्व विवाह झाल्यानंतर द्वारकेकडे गोपाळकृष्ण रुक्मिणीला घेऊन गेलेत. या पौराणिक कथेचा जर विचार केला तर हे केव्हापासून सुरू झालं तर मला वाटतं तत्कालीन परिस्थितीपासून. हरिवंश नावाच्या ग्रंथात रुक्मिणी मातेचे हरण कुंडिनपूर पुढच्या तटाबाहेरील देवीच्या मंदिरातून केल्याचा उल्लेख आहे. कुंडिनपूर म्हणजेच आताचे कौंडण्यपूर. सीमेच्या बाहेर असलेले हेच ते देवीचे मंदिर म्हणजे अंबादेवीचे मंदिर आहे. इसवी सन 1499 कालखंडात यवनांनी वराड प्रांतावर कब्जा केल्यानंतर हिंदू मंदिरांची नासधूस केली. त्यावेळी अंबादेवीच्या मंदिरावरही आक्रमण झाले असावे आणि याच काळात हिंदू मंदिरांमध्ये अनेक जाळपोळ करण्यात आली, ज्यामध्ये प्रचंड मोठा ऐतिहासिक ठेवा, साहित्य नष्ट झाल्याचं संस्थानाच्या वतीनं सांगण्यात आलं. मात्र 1660 मध्ये जनार्दन स्वामींनी या संपूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यापूर्वी 1806 ते 1821 या कालखंडात निजामाने अमरावतीच्या संरक्षणासाठी अमरावतीच्या सीमेभोवती दगडी मजबूत परकोट बांधला आणि अंबादेवीचे मंदिर या परकोटाच्या बाहेर ठेवलं असाही एक उल्लेख आहे. मुस्लिम राजवटीत अंबादेवीचे मंदिर पाडण्यात आले असावे. त्यावेळी मंदिरातील अनमोल साहित्य, ऐतिहासिक पुरावे नष्ट करण्यात आले असावे असाही अंदाज संस्थानाकडून व्यक्त करण्यात आला, ज्यामुळे मंदिर संदर्भातील अतिप्राचीन पुरावे, नेमके आकडे सांगणारे पुरावे उपलब्ध होत नाहीत. 1863-64 पर्यंत अंबादेवीची मूर्ती ही एका चबुतऱ्यावरच होती, त्यावर मंदिरही नव्हते. त्यावेळी अमरावतीचे श्री नाना चिमोटे आणि केवलचंदजी यांनी देवीच्या या चबुतऱ्यावर मंदिर बांधण्यासाठी वर्गणी जमवली आणि मंदिर बांधले. यानंतर एक पंच कमिटी स्थापन झाली आणि तेव्हापासून मंदिराचे हळूहळू बांधकाम होऊन यामध्ये सुधारणा होत गेल्या. जे मंदिर आपण आज बघतो ते सुंदर असं त्या मंदिराचं रूप त्या मंदिराला आलंय आणि ते मंदिर अधिक सुंदर आणि प्रशस्त करण्याचा प्रयत्न अजूनही संस्थानाकडून सुरूच आहे. इसवी सन 1870 गॅझेटियर फॉर हैदराबाद असाइंड डिस्ट्रिक्ट मध्ये अंबादेवीचे मंदिर 1000 वर्षांपूर्वी बांधलेले आहे असं नमूद आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी अमरावतीच्या अंबादेवीला पत्रिका पाठवण्यात आली होती असाही एक उल्लेख आहे. मात्र ही पत्रिका सध्या कुठे आहे याबद्दल संस्थानाकडे माहिती नाही, त्याचा शोध घेणे सुरू आहे असं अंबादेवी मंदिर संस्थानाकडून सांगण्यात आलं. अंबादेवीच्या मूर्तीबद्दल सांगायचं झाल्यास, श्री हरिभाऊ वाकणकर या पुरातत्व संशोधकांनी अंबादेवीची मूर्ती ही वालुकेची आहे असा अभ्यास करून निर्वाळा दिला होता. श्री अंबादेवीची मूर्ती ही स्वयंभू असून अति प्राचीन आहे इतकाच उल्लेख इतिहासात आढळतो. मात्र अंबादेवीच्या स्थापनेबाबत कुठेही मजकूर सापडत नाही. ही मूर्ती स्वयंभू असून काळ्या रंगाच्या वालुका पाषाणाची आहे. मूर्ती पूर्णाकृती असून आसनस्थ आहे. दोन्ही हात मांडीवर विसावलेले, डोळे अर्धोन्मिलित, शांत गंभीर ध्यानस्थ मुद्रा देवीनं धारण केली आहे. अंबादेवीचा जो सोन्याचा मुलामा दिलेला एक प्रसन्न मुखवटा आपल्याला बघायला मिळतो तो मूळ चांदीचा असून त्यावर सोन्याचा मुलामा दिलाय. 1905 मध्ये तो तयार करण्यात आला होता. त्यावर 10 तोळे सोन्याचा मुलामा दिलाय. पुरातन काळी नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज रात्री अंबादेवीच्या मंदिरात अनेक गायक कलावंत हजेरी लावत होते. त्यांचे नाचगाण्यांचे कार्यक्रम मंदिर परिसरात होत असल्याचाही उल्लेख आहे. त्यांना त्यावेळी एक विशेष मान होता. अंबादेवीच्या नवरात्राच्या वेळी त्यांची हजेरी लागली नाही असं होत नव्हतं. 9 दिवसात नवरात्रीची मोठी यात्रा या ठिकाणी भरत असल्याचाही उल्लेख अमरावतीचा इतिहास या पुस्तकात आहे. स्वातंत्र्य लढ्यातही या यात्रेनं एक विशेष सहभाग दिल्याचा उल्लेख आढळतो. तो म्हणजे नवरात्रीच्या यात्रेत भरणाऱ्या दुकानांमध्ये फक्त स्वदेशी सामान ठेवण्यात यावे असा दंड त्यावेळी करण्यात आला होता आणि परदेशी मालाला पूर्णपणे विरोध करण्यात आला होता. पुढे पुढे या यात्रेचे स्वरूप हळूहळू बदलत गेलं असलं तरी फारसा बदल त्यामध्ये झालेला नाही. ज्याप्रमाणे अनेक मनोरंजनाची साधनं वस्तूंची दुकानं यात्रेत लागत होती ती तशीच आजचा गयात सुरू आहे. 1890 मध्ये देवी संस्थानानं पाठशाळेसाठी एक इमारत बांधली आणि 1911 मध्ये मंदिरातील जुना सभामंडप काढून नव्या सभामंडपाचे काम सुरू झाले. याचबरोबर ज्या ठिकाणी आज अतिथिगृह आहे त्या ठिकाणी एक मुसाफिरखाना 1890 साली केवळ 500 रुपये खर्च करून बांधण्यात आला होता. मंदिरात प्रवेश करताना जी दोन शिखर दिसतात ती 1896 मध्ये 2800 रुपये खर्च करून मनियाबाई हनुमान परदेशी नावाच्या महिलेनं बांधून दिली असा उल्लेख आहे. 1906 साली शिखरावर तांब्याचा कळस सोन्याचा मुलामा देऊन नवीन करण्यात आला. 1897 साली अमरावतीत भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी अंबादेवी संस्थानानं त्यांना सहकार्य केल्याचाही उल्लेख आहे. 28 ऑगस्ट 1927 रोजी अंबादेवीच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा म्हणून एक आंदोलनही करण्यात आले. एक ठराव पास करण्यात आला. यासाठी बॅरिस्टर पंजाबराव देशमुख, रणदिवे वकील, दादासाहेब खापर्डे या मंडळींनी मध्यस्थी करून पुढाकार घेऊन अस्पृश्य गणलेल्या हरिजनांना, समाजाने त्या काळी अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या समाज घटकाला मंदिरात प्रवेश देणे सुरू केले आणि तेव्हापासून अंबादेवीचे मंदिर सर्वांसाठी संपूर्णपणे खुले झाले. अशीच एक गोष्ट म्हणजे अंबादेवीच्या मंदिराचा 27 सप्टेंबर 1928 रोजी कळस अचानक खाली पडला. यामुळे बरीच खळबळ त्यावेळी उडाली होती. त्यासाठी एक विशेष सभा आयोजित करण्यात आली आणि अंबादेवी संस्थानात सुरू असलेल्या नित्य सदावर्त काही कारणांनी तेथून हलवले म्हणून हा कळस पडला असा निष्कर्ष काढण्यात आला आणि पुन्हा कळसाची स्थापना करून दानधर्म करून दक्षिणा देऊन पूजा अर्चा करण्यात आली. 1929 पर्यंत मंदिरामध्ये वीज पुरवठा सुद्धा नव्हता तेव्हा मंदिर संस्थानानं पुढाकार घेऊन 1929 साली मंदिर परिसरात विजेचा प्रवाह खेळवून मंदिर परिसर प्रकाशित केला. नवरात्रोत्सवाच्या काळात जे होम हवन केले जाते, ज्या विधी केल्या जातात, त्या गेल्या जवळपास 200 वर्षांपासून तशाच सुरू असल्याचं संस्थानाच्या वतीनं सांगितलं आहे. या संदर्भात 1923 मध्ये अंबादेवी संस्थान कमिटीची एक बैठक पार पडली होती. त्यावेळी हे हवन एकविरा देवी संस्थानाचे पुजारी आणि गावचे पटवारी यांनी करावे असा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी या सभेला काशी, नाशिक, महोबा, इंदूर या ठिकाणाहून लोक उपस्थित होते असाही उल्लेख आहे. नवरात्राचं जे स्वरूप आहे, मुख्यत्वे करून नवरात्राचं स्वरूप आपल्याला 2 विभागांमध्ये विभागणी करता येईल. पहिला म्हणजे देवीच्या संदर्भात धार्मिक कार्यक्रम, धार्मिक उत्सव, आणि मग दुसरं थोडंसं एक जाहीर प्रमाणामध्ये त्याचा एकंदर साजरा होणारा उत्सव असा, म्हणजे एकंदर ज्याच्यात सर्व भक्तांचा खुलेआम वावर असतो आणि त्याच्यामध्ये सहभाग असतो. तर देवीचं जे परंपरागत जी पूजेची आणि
ही जी पद्धत आहे एकंदर घटस्थापनेपासून तर अगदी विजया म्हणजे नवमीपर्यंत आणि विजयादशमीपर्यंत त्याच्या जवळपास जी जुनी परंपरा जी चालत आलेली वैदिक परंपरेनुसार त्याच्यात कुठेही बदल झालेला नाही आहे. त्यामध्ये सर्वप्रथम घटस्थापनेला आपली देवीची स्थापना होते, घटाची स्थापना होते, देवीला विधिवत महाअभिषेक होतो आणि मग 9 दिवसपर्यंत रोज तिथे महाअभिषेक संपन्न होऊन घटाची पूजा होऊन आणि 9वीला नवचंडी याग इथे संपन्न होतो. नवचंडी याग संपन्न झाल्यानंतर म्हणजे संध्याकाळच्या दुपारी 12:30 सुरू झालेला नवचंडी याग हा सगळा पूर्णाहुती संध्याकाळी 7:30-8 दरम्यान होते आणि खरं नवरात्राची जी आहे ती समाप्ती तिथे नवचंडी यागाच्या पूर्णाहुतीबरोबर तशी नवरात्राची वैदिक परंपरेनुसार होते. पण इथे जी एक 100 वर्षांची जी परंपरा या अंबादेवीच्या याला मिळा मंदिराला लाभलेली आहे की अमरावतीकर नागरिक जे तत्कालीन त्यावेळेला परकोटाच्या आत राहत होते ते सगळे अंबादेवीला सीमोल्लंघनासाठी म्हणून ते घेऊन जायचे विजयादशमीच्या दिवशी. त्याच्यामुळे ती परंपरा आस्थागायत कायम ठेवण्यात आलेली आहे. त्या काळामध्ये मशाली आणि जे पलिते किंवा असं जे म्हणतो आपण ते घेऊन ती अंबादेवीची सीमोल्लंघनाला ती त्यावेळेला जायची. आज जे सीमोल्लंघनाचं स्थान आहे ते आज प्रचलित सध्या बियाणी कॉलेजच्या परिसरामध्ये आहे. त्या 150 वर्षापूर्वी 200 वर्षापूर्वी तो अत्यंत निर्जन आणि घनदाट जंगलाचा भाग होता त्यामुळे ते सुद्धा सीमोल्लंघन तिथल्या लोकांना खूप मोठं वाटायचं आणि मग साधारणतः 4-5 तास ती मिरवणूक संध्याकाळच्या अंधाराच्या जिथे परत यायची. आता कालोघामध्ये मंदिरामधले जे पूजा अर्चा किंवा हा जो सगळा पूजेशी संबंधित किंवा धर्माशी संबंधित जो भाग आहे तो जवळपास 99% कायम आहे. त्याच्यामध्ये त्या काळामध्ये देवीला सुती वस्त्र अर्पण केले जातात. भरजरी जरी अर्पण केल्या जात असतील तरी थोडंसं पातळ आणि याचं स्वरूप थोडंसं बदललेलं आहे. याच्या पलीकडे बाकी काहीही नाही. बाकी अभिषेक वगैरे जे 100 वर्षापूर्वी होत होते तेच आजही होतात आहेत. यज्ञ आणि हा सगळा जो प्रकार आहे हा सुद्धा 100 वर्षापूर्वी तर आजही होतो आहे सगळ्यात. अंबादेवीची मोठी बहीण मानली जाणारी एकविरा देवी. एकविरा देवीच्या मंदिराबाबत सांगायचं झाल्यास 1640 सुमारात श्री जनार्दन स्वामी हे संत अंबादेवीचे खूप मोठे भक्त अंबादेवी मंदिर परिसरातच वास्तव्याला होते. त्यांचा एक नेम होता की ते दररोज अंबादेवीचे दर्शन केल्याशिवाय अन्न किंवा पाणी घेत नव्हते. मात्र एकदा पावसाळ्याच्या दिवसामध्ये अंबा नदीला जो आता नाला झालाय त्या नदीला प्रचंड मोठा पूर आला आणि त्या नदी पलीकडे त्यांची पर्णकुटी होती. त्या पुरामुळे ते मंदिरात जवळपास 3 दिवस जाऊ शकले नाही आणि ते 3 दिवस त्यांनी अन्न पाणी न घेता देवीच्या प्रार्थनेत काढले. त्यावेळी देवीनं स्वतः त्यांना दृष्टांत देत सांगितले की ज्या विहिरीचे पाणी स्नान संध्यासाठी तुम्ही वापरता त्याच विहिरीत जो अगदी वर बाण आहे म्हणजेच पाषाण आहे एक दगड आहे त्यातच माझा वास आहे ती मीच आहे त्याची प्राणप्रतिष्ठा करा म्हणजे माझे दर्शन घेतल्यासारखे होईल. तेव्हापासून एकविरा देवीची त्यांनी प्राणप्रतिष्ठा केली. 1660 सुमारात एकविरा देवीचे मंदिर बांधण्यात आले असा एक पुरावा आहे आणि अंबादेवीची मोठी बहीण म्हणून एकविरा देवीला मानलं जातं. एकविरा देवीच्या मंदिरात एक भुयार आहे जो आता आपण जनार्दन स्वामींच्या दर्शनासाठी गेलो त्यावेळी तो तिथे दिसतो. तो भुयार थेट कौंडण्यपूरला जोडतो असं सांगितलं जातं मात्र तो संशोधनाचा विषय आहे. याबद्दल ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. अंबादेवीच्या मंदिरात नवरात्र उत्सवाच्या काळात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. देश विदेशातूनही या ठिकाणी भाविक येत असतात आणि लाखो रुपयाची देणगी सुद्धा या माध्यमातून मंदिर संस्थानाला मिळते. ज्या देणगीचा वापर संस्थानाद्वारे विविध लोकोपयोगी काम करण्यासाठी केला जातो. तर 4:30 पासून शेकडो महिला पुरुष वेगवेगळ्या त्यांच्या रांगांमध्ये जिथे उभे असतात आणि 5 आमचं दार उघडायची वाट पाहतात आणि जे पहाटे 5 सुरू होणारा जो ओघ आहे भाविकांचा तो रात्री 12:15-12 दरम्यान संपतो म्हणजे आम्ही दरवाजे बंद करतो म्हणून त्यावेळेला अखंड भाविकांचा ओघ तिथे चालू असतो. त्यामुळे साधारणतः 2 ते 2.5 लाखाच्या दरम्यान 2.5 लाख तर मिनिमम जवळपास रोज आहेतच. पण याच्याशिवाय जेव्हा सुट्ट्या लागून येतात किंवा मंगळवार विशेष करून किंवा अष्टमी नवमी आणि जे नवरात्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे दिवस मानले जातात त्या दोन्ही तिन्ही दिवशी काय आता शनिवारावर लागून येतो बहुतेक कार्यालयांना सुट्टी असतात तर संपूर्ण विदर्भ प्रांतातून कदाचित मी असं म्हणेन की पूर्ण मुंबई पुण्यापासून सुद्धा 100 लोक या अंबादेवीच्या दर्शनाला सुट्ट्या लागून आल्या की त्या काळामध्ये येतात. त्यामुळे स्वाभाविकच येणाऱ्या भाविकांची भक्तांची संख्या ही 1.5 किंवा 2 पटीने वाढलेली असते त्या काळामध्ये अशी संख्या. किती दानराशी एकंदरीत मंदिराला या 9 दिवसाच्या दरम्यान येते? दानराशी तशी जाहीर करण्याची आमची इतकी पद्धत नाही आहे त्याच्याबद्दलची. पण दानराशी जी लोकांचा एक थोडासा असा समज आहे की इथे मंदिर म्हटल्यानंतर दिसणारा भव्य दिव्य स्वरूप आणि हे सगळं पाहून लोकांना वाटतं की खूप प्रचंड दानराशी येते. पण प्रचंड दानराशीचं प्रमाण अन्य मंदिरांच्या तुलनांमध्ये खूप कमी आहे.
पण अर्थात जे मंदिराची दानराशी येते आहे त्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही लोक भाविकांना अधिकाधिक सुविधा कशा देता येतील, आधुनिक सुविधा कशा देता येतील याचा सगळा प्रयत्न असतो, सतत आमचा असतो. त्याच्या याच्यात त्यांची कुलदेवता ही अंबादेवी आहे. आणि हे मग शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने मुलं बाळामध्ये मोठे होतात, ते सगळे असे तिकडे विदेशात स्थायिक झालेले असतात, नोकरीच्या निमित्ताने गेलेले असतात. मग ते स्वाभाविक जे आपल्याकडे देशामध्ये आपल्या घरी परत येतात तेव्हा स्वाभाविक आपली कुलदेवता, आपली ग्रामदेवता, आपली आराध्य देवता म्हणून याच्यासाठी ते दर्शनाला येत असतात. आणि आल्यानंतर स्वाभाविकच ते जेव्हा पावती फाडतात किंवा इथे देणगीची पावती फाडतात तेव्हा मग लक्षात येतं की त्यांच्या पत्त्यामध्ये कधी कोणाचा शिकागो अमेरिकेचा असतो, कोणाचा न्यूयॉर्कचा असतो, कधी एखादा रशियामधला पत्ता असतो, कधी एखाद्याचा लंडनचा किंवा असे पत्ते असतात. त्यावरून आम्हाला कळतं ही व्यक्ती विदेशातून आलेली आहे. आणि मग ती स्वाभाविक सांगतेस की बा माझी कुलदेवता ही आहे, मी तिथे असतो, पण मी दर्शनाला इथे माझ्या घरी आलेलो आहे, अनासे आलो त्याचं दर्शन घेऊन घ्यावं म्हणून आलेलो असे. आणि त्याप्रमाणे मग परदेशातून सुद्धा चांगल्या मोठ्या प्रमाणावरती भावी भक्त तसे येत असतात. असे लेखक व्ही दे कारंजकर यांनी 1978 साली लिहिलेल्या अमरावती शहराचा इतिहास भाग 1 आणि भाग 2 या पुस्तकात हे संपूर्ण ऐतिहासिक संदर्भ नोंद केले आहेत. त्यामध्ये गोविंद प्रभूंचे चरित्र असेल, भागवत ग्रंथ असेल, विविध काळात केलेले पत्रव्यवहार, शिवाजी महाराजकालीन बखरी, निजामकालीन कागदपत्र असे अनेक ऐतिहासिक ग्रंथ त्याचा अभ्यास करून कारंजकरांनी संपूर्ण शहराचा इतिहास लिहून काढला. आणि त्यातच अंबादेवी आणि मंदिर संदर्भातही इतिहास आहे. हे पुस्तक आणि माहिती मिळवण्यासाठी आम्हाला अमरावतीच्या अंबादेवी संस्थानाद्वारे चालवल्या जाणाऱ्या ग्रंथालयाचे अध्यक्ष सुरेंद्र बुरंगे, मंदिर संस्थानाचे अध्यक्ष विद्याताई देशपांडे, सचिव रवींद्र कर्वे, कोषाध्यक्ष मीनाताई पाठक यांनी मोलाचे सहकार्य केले. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला, इंस्टाग्रामला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.